अधिवेशन आयोजित महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात दिनांक 7-8-9 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य बास्केटबॉल स्पर्धा व दिनांक 6-16 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त बापू बांघर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या अडचणींचे निराकरण केलं। यावेळी APJ फाउंडेशनचे इम्रान मंगलगिरी, इरफान हुसेन मंगलगिरी, गायकवाड यांचे मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रम API कडूकर मॅडम, चौगुले मॅडम, पोलीस हेड कॉन्स्टेबल ताजुद्दीन शेख, महामुनी प्यारे खोटगीकर, पोलीस हवालदार थोरात गवंडी, मिलिंद गायकवाड सर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलाय। असं दोघांपैकी एक जण असत आणि एक जण असं असतं की ते त्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करणं किंवा सासरे पण दाखवणं किंवा रोल निभावणं आणि त्यावेळेस मग ह्या दोघांपैकी नवऱ्याबायकांपैकी जे शांत आहे त्याची पंचायत होते, म्हणजे आपल्या जोडीदाराला पण साथ द्यायची आहे आणि कधी कधी असं पण लक्षात येतं की आपला जोडीदार चुकतोय पण जरा जास्तच लक्ष देतोय, जास्तच हस्तक्षेप करतोय, तर त्यावेळेस आपण मोठेपणानं जे योग्य आहे त्या योग्य सोबत राहिलं पाहिजे। मग ते योग्य कधी सुनेचं पण असेल, लेखाचं पण असेल आणि कधी मग नवऱ्याचं पण असेल। त्यामुळं ह्या दृष्टिकोनातून सगळ्या अडचणी तर 100% सुखद कधीच नसतात। अगदी अंबानी, टाटा, बिर्ला यांचं जरी बघितलं तरी 4 अडचणी आज सुटल्या तर उद्या 4 दुसऱ्या डोळ्यासमोर असतातच। तसं प्रपंचमध्ये लाईफमध्ये अडचणी काही कधी संपणाऱ्या नसतात, परंतु जितकं त्याला आपण सौम्य करू किंवा जितकं आपण स्थितकज्ञ राहू, म्हणजे आपण जास्त लोड घ्यायचा नाही असं राहण्याचा प्रयत्न करू, तितकं आपल्याला सुखानं समाधानानं पुढचं आयुष्य जगता येतं। त्या दृष्टिकोनातून आपण जगावं, थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्यावं, स्वतःवर प्रेम करायला शिकावं। आणि मी सांगतो, तुम्ही जर आज 60 पण असाल, 65 पण असाल, तरी सुद्धा पुढचे जे काही 20-30 वर्ष आहेत ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो। आपण आपल्या आपल्या थोडेसे आरोग्याकडे लक्ष दिलं, आपल्या आपल्या सवयीवर, शांत राहण्यावर लक्ष दिलं तर आपल्याला ते पण आनंदाने जगता येतात। तर हे असं आनंदी आयुष्य जगण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अपील करतो की आम्ही हे जे चालू केलेलं आहे त्याचा आपण लाभ घ्या आणि आम्हाला पण त्याचं समाधान मिळू द्या। थँक्यू। रोप फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात दिनांक 7-8-9 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य बास्केटबॉल स्पर्धा व दिनांक 6-16 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। बास्केटबॉल स्पर्धा ही सेलिब्रेशन स्पोर्ट्स अकादमी धुळे सोलापूर येथे तर क्रिकेट स्पर्धा ही इंदिरा गांधी स्टेडियम सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे। बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुरुष संघ पहिले बक्षीस 15,000, दुसरे बक्षीस 10,000 आणि तिसरे बक्षीस 5,000, तसेच बेस्ट प्लेयर पुरुष 1,000, बेस्ट शूटर पुरुष 1,000 व बेस्ट डिफेंडर पुरुष 1,000 आणि महिला संघामध्ये पहिले बक्षीस 15,000, दुसरे बक्षीस 10,000 आणि तिसरे बक्षीस 5,000, तर क्रिकेट स्पर्धेसाठी पहिली बक्षीस 25,000, दुसरे बक्षीस 15,000, तसेच बेस्ट बॅट्समॅन 1,000, बेस्ट बॉलर 1,000, बेस्ट विकेट किपर 1,000 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2,000 रुपये बक्षीस म्हणून मिळणार। तर वेळ न घालवता आजच सहभागी व्हा। प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रशांत बाबर, संयोजक नजीम सलीम शेख, संस्थापक रोप फाउंडेशन सोलापूर।